नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या वेळेमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 याच्या निकालाला सुरुवात झालेली असून आणखी एका नवीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि निकालाबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता. यामध्ये रत्नागिरी आणि कोल्हापूर यांनी निकाल जाहीर केलेला होता. तर मित्रांनो, आणखी आता इतर झटपींनी पण आपला निकाल जाहीर केलेला आहे, जसे की गड, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव. तर मित्रांनो, संपूर्ण निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, लेखापाल या पदाचे संपूर्ण निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर वेळोवेळी उपलब्ध केला जाईल, म्हणून टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. निकाल लागल्याबरोबर त्याचा रिझल्ट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर लगेच मिळून जाईल. आता झेटपी मार्फत आणखी एका पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, ते पोस्ट आहे दुर्घणवाला. तर मित्रांनो, जर तुम्ही दुर्घणवालासाठी अर्ज भरला असेल तर याचा निकाल पण आता लावण्यात आलेला आहे. तर पहा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे आणि कोणत्या झेटपी मार्फत निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा दोरखंडवाला, यासाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्ही आपला निकाल या ठिकाणी आता चेक करू शकता. ठीक आहे, 200 मार्कचा पेपर होता तुमचा, तर 200 किती गुणावर तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. बघा, कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पोस्ट रिंगमन दोरखंडवाला. ठीक आहे, रिंगमनचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 200 आणि हा जो निकाल आहे हा हिंगोली झेटपी मार्फत लावण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं. 200 हायेस्ट मार्क्स मित्रांनो या ठिकाणी मिळालेले आहे, 126. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 90 विद्यार्थी घेतलेला आहे, म्हणजे क्वालिफाईड केलेला आहे, मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे. जर तुम्हाला 200 मार्क्स मिळालेले असेल तर तुमचं नाव या मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरी 90 मार्क्स. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी लावलेली आहे. तुम्ही जर दुर्घणवालासाठी अर्ज भरला असेल तर या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं. या ठिकाणी अप्लाईड कॅटेगरी जी म्हटलेली आहे ते सर्व ओपन कॅटेगरीचेच नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येते, बहुतेक ओपन कॅटेगरीचीच जागा असेल. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, हायेस्ट मार्क्स मिळालेले आहे 126. झेटपी नांदेड, ठीक आहे, ऑफियर्ट 81 क्वालिफाईड, 26 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड करण्यात आलेले आहे. 90 जर मार्क्स मिळालेले असेल तर तुमचं या क्वालिफाईड लिस्टमध्ये नाव आलेलं असेल. ठीक आहे, तर यामध्ये पण मित्रांनो 126 हायेस्ट देण्यात आलेला आहे. अपलाईड कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ओपन कॅटेगरी 26 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड लिस्टमध्ये आलेले आहे. हे संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची. ठीक आहे, 90 विद्यार्थी या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये आलेला आहे, मेरिट लिस्टनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे. नंतर या विद्यार्थ्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाव जाहीर केलं जाईल. तर मित्रांनो, दोरखंडवाला झेटपी वाशिम याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे, यामध्ये 136 हायेस्ट विद्यार्थी आहे, तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता. ठीक आहे, तर यामध्ये एकूण 31 विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे मेरिट लिस्टमध्ये, तर 90 विद्यार्थी पण या ठिकाणी आहे. तसेच मित्रांनो, झेटपी अमरावती याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे दोरखंडवाला या पदासाठी रिंगमन. तर अमरावती झेटपीमध्ये पण 136 मार्क्सवाला हायेस्ट आहे आणि यामध्ये पण 90 विद्यार्थी घेतलेले असेलच तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 23 विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे मेरिट लिस्टमध्ये आणि 90 विद्यार्थी पण या ठिकाणी घेतलेले आहे. हिंगोली आणि नांदेड या दोन झेटपी मार्फत दोरखंडवाला या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स मिळालेले आहे तर त्या विद्यार्थ्याची नाव मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे. तर इतर झेटपी मार्फत निकाल आज सायंकाळपर्यंत उपलब्ध केल्या जाईल. तुम्ही ज्या झेटपीमध्ये अर्ज भरला असेल त्या झेटपीची वेबसाईट चेक करायची, तुम्हाला आपल्या पदानुसार निकाल जाहीर केलेला तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला त्याचा निकाल तुम्हाला त्या ठिकाणीच मिळणार आहे. तुम्ही ज्या झेटपी मार्फत अर्ज भरला त्या झेटपीच्या वेबसाईटवर जायचं आणि आपला निकाल चेक करत राहायचं. सध्या वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि दोरखंडवाला या दोनच पदाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, प्रत्येक निकालाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. निकालाची PDF आल्याबरोबर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इतरही पदाचे निकाल हे येणाऱ्या 4-5 जाहीर केल्या जाईल, म्हणून प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओ महत्वाचा होता, शेअर करा. धन्यवाद.